महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2019 निकालामध्ये प्राधान्यक्रमाचा घोळ घातल्याचा आरोप केला जातोय. त्यातच आता अनाथ उमेदवारांच्या हक्काचं 1% आरक्षण देखील त्यांना नाकारण्यात आल्याचा आरोप झालाय. पीडित परीक्षार्थींनी MPSC 2019 परीक्षेचा फेरनिकाल लावावा अशा प्रकारची मागणी केली आहे. कशा पद्धतीचा घोळ झालेला आहे असं म्हणणं आहे या परीक्षार्थींचं, आपण पाहूयात. त्यांनी म्हटलंय, परीक्षार्थींनी प्राधान्यक्रम बदलण्यासाठीचं विनंती पत्र पाठवलं आहे. विनंती पत्र देऊनही अंतिम निकाल यादी अपडेट केलेली नाही. 2019 राज्यसेवा परीक्षेचा निकाल अवघा 0.01% लागलेला आहे. अनाथ मुलांसाठीचं 1% आरक्षण हे दुसरीकडेच वर्ग करण्यात आलं आहे आणि त्याचा फायदा ACBC ते वर्ग केलं आणि त्याचा फायदा सुद्धा या विद्यार्थ्यांना होऊ शकलेला नाही. आम्ही मुख्य परीक्षा दिली, पूर्व परीक्षा दिली, आमचा निकाल अनाथ कोट्यातनं लागला, परंतु इंटरव्ह्यूला त्यांनी आम्हाला सरळ दुसऱ्या कॅटेगरीतनं जाहीर केला निकाल आमचा. अनाथ कोट्याच्या तिथे डॅश केलं सरळ, आणि आम्ही मुख्य परीक्षा देऊन आमच्याकडे खरे अनाथ प्रमाणपत्र धारक असून आम्हाला मुलाखतीला बोलवलं गेलं नाही. हे घटनेचं उल्लंघन नाही का? कायद्याने आम्हाला 1% आरक्षण दिलेलं आहे. 100% मी कोर्टात जाणार. आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही मुख्यमंत्री कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर अमरण उपोषण करू. वळूयात पुढच्या बातमीकडे.